दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. अशोक गायकवाड बॉम्ब कधी फोडणार? विटापालिकेच्या मैदानात पुन्हा थरार. नुकतेच विटापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. सगळीकडे निवडणुकीची चर्चा रंगताना दिसत आहे. या सगळ्या वातावरणात विटेकरांचे डोळे अशोक गायकवाड यांच्या निर्णयाकडे लागले आहेत. अशोक गायकवाड विट्याच्या राजकारणात बॉम्ब कधी फोडणार, शड्डू ठोकून मैदानात कधी उतरणार असा सवाल लोकांच्यातून विचारला जातोय. पाटील आणि गायकवाड गट पालिकेच्या राजकारणात एकत्रच आहेत, पण गेल्या काही दिवसात त्यांच्यात आलबेल असल्याचं दिसत नाही. गायकवाड गटाने यावेळी सवता सुभा मांडत पालिका निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. पाटील गटाला धक्का देण्यासाठी गेले अनेक दिवस पडद्यामागच्या खलबतांना ऊत आला होता. पाटील गटाचेही काही खंदे कार्यकर्ते सोबत घेत अशोक गायकवाड यावेळी पुन्हा पाटील गटाच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याची चर्चा आहे. अशोक गायकवाड हा निर्णय कधी जाहीर करणार याची उत्सुकता विटेकरांच्यात आहे. अशोक गायकवाड यांना आमदार अनिल बाबर गटही ताकद देणार व दोघे एकत्र येत पाटील गटाच्या सत्तेला आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभरात वैभव पाटील भलत्याच ॲक्टिव्ह मूडमध्ये आहेत. मतदारसंघात फिरून विधानसभेला आमदार बाबर यांना चारी हुंड्या चीत करण्याचे मनसुबे आखत आहेत व त्या दृष्टीने राजकारण करताना दिसत आहे. त्यांचा वारू सध्या जोरात आहे. सातत्याने ते आमदार बाबर यांनाही टार्गेटही करत आहेत. त्यामुळेच वैभव पाटलांचा मतदारसंघात सुसाट सुटलेला वारू विटा शहरातच रोखण्यासाठी बाबर गट अशोक गायकवाडांशी हात मिळवणी करणार असल्याचं बोललं जात आहे. गेले अनेक दिवस या चर्चा, खलबत आणि गुपचूप बैठकांचा सिलसिला चालू आहे. पालिका निवडणुकीचे पडगमही आता वाजलेत. मग अशोक गायकवाड बॉम्ब कधी फोडणार याची जोरदार उत्सुकता मात्र विटेकरांना लागली आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.